विधिमंडळामध्ये उद्या टीम इंडियाचं होणार स्वागत. वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते विधिमंडळात होणार सन्मान. पंतप्रधान मोदी सर्वात मोठे बुवा असल्याची संजय राऊतांची टीका, तर भाजपच्या काळामध्ये पंतप्रधान मोदींमुळे अंधश्रद्धा वाढल्याचा संजय राऊतांचा आरोप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1064 शाळांना दुरुस्तीची गरज असल्याचं समोर, तर जिल्हा परिषदेच्या 51% शाळा अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार मैदानात, राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजितदादांचा व्हिडिओ मधून संदेश. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोनं प्रतितोळा 400 तर चांदी 1200 रुपयांनी महागली. सोनं प्रतितोळा 72700 रुपयांवर तर चांदीचे दर 90000 रुपये किलोवर. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया दिल्लीत दाखल, खेळाडूंच्या एअरपोर्टवर खेळाडूंचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत. टीम इंडिया पंतप्रधान मोदींची घेणार भेट. जगजेतेपदाचा मायानगरीत जल्लोष, मुंबईमध्ये निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक, टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.